नमस्कार, आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. यावर्षी द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा दिवस समर्पित केलाय तो परिचारिकांना आणि सुईणींना. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलंय आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये केसेस वाढत आहेत आणि फ्रंटलाईन सोल्जर्स म्हणजे जे लढा देत आहेत, जे खरंच लढा देत आहेत ते म्हणजे आपले डॉक्टर्स आणि परिचारिका. या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमके नर्सेस परिचारिका कसं काम करतायत पाहू. दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. यावर्षी द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा दिवस परिचारिका आणि सुईणींना समर्पित केलाय. सध्या कोरोनाशी लढा देणाऱ्या परिचारिका एकंदरीत कसं काम करतायत सांगतात सुचित्रा कर्णिक, ज्या 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहेत. मी सुचित्रा कर्णिक, 7 हिल हॉस्पिटल येथे परिचारिका म्हणून माझी नेमणूक आहे. या हॉस्पिटलला आम्हाला प्रोटेक्टिव्ह डिवाइस आणि N95 मास्क हे व्यवस्थित मिळत आहेत. ही रुग्णसेवा देत असताना आम्ही घरी जात नाही आहोत आणि बऱ्याच साऱ्या आमच्या नर्सेस ज्या आहेत त्या आम्ही सगळे ताज हॉटेलमध्ये राहत आहोत. दमून थकून आल्यानंतर या ताज हॉटेलच्या वास्तूमध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा एक मनाला खरं शांतता मिळते. दुसऱ्या दिवशी पुन्हा रुग्णसेवा करण्यासाठी स्फूर्ती मिळते. या वास्तूमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी अगदी वास्तव करून आहे आणि ती आम्हालाही मिळत असते. खरंच आम्ही माननीय रतन टाटा सर आणि टाटा ग्रुप यांचे अगदी मनापासून आभारी आहोत की त्यांनी आमची काळजी घेऊन आमच्यासाठी इतकी उत्तम सोय केलेली आहे. मी समाजाला ह्या दरम्यान असा संदेश देऊ इच्छिते की सध्या आपण ह्या कोरोनाच्या लढाईमध्ये एक डेंजर झोनमध्ये आहोत, त्यामुळे तुम्ही ही परिस्थिती खरं तर खरंच कठीण आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फक्त TV वर ऐकत असाल किंवा व्हॉट्सअपवर वगैरे बघत असाल, परंतु आम्ही त्या प्रत्यक्ष हँडल करतोय आणि त्यामुळे त्याची तीव्रता किती आहे ते आम्हाला अगदी जवळून माहिती आहे. आणि म्हणूनच तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमची की तुम्ही अगदी म्हणजे बाहेर जाऊ नका असं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन की अगदी दरवाजाच्या बाहेरही पाऊल टाकू नका. म्हणजे तुमच्या दरवाजाची चौकट देखील तुम्ही ओलांडू नका, तरच तुम्ही निर्धास्त घरात छान झोपू शकाल. कुटुंबावर आणि स्वतःवर जर तुमचं प्रेम असेल, देशावर प्रेम असेल, तर तुम्ही खरंच ह्या दरवाजाच्या बाहेरही जाऊ नका. आणि ही सगळी जी आम्ही लढाई लढतो आहोत हे कोरोनाला पळवून लावण्यासाठी आणि हे आपल्याला देशाला जिंकवण्यासाठी तुमच्या सहकार्याची खूप खूप आवश्यकता आहे. आम्हाला काय मिळायला हवं असं जर विचारलं तर मी इतकंच सांगेन की तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठी असू देत. देशाला जिंकवूनच आम्ही परतू याबद्दल मला खात्री आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर स्वाती राणे. मी क्लिनिकल नर्सिंग रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया चे व्हाईस प्रेसिडेंट आहे. आमची सोसायटी नर्सेसना प्लॅटफॉर्म देण्यासाठी उभारलेली आहे, जेणेकरून त्या बेस्ट क्वालिटी पेशंट केअर देऊ शकतील रिसर्च करून. त्यासाठी त्या खूप मेहनत घेतात आणि आज मी तुमच्या समोर आले आहे त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. आज आहे जागतिक आरोग्य दिन, 7 एप्रिल. आजचा हा दिवस आपण वर्ल्ड वाईड आरोग्याबद्दल जागरूक होण्यासाठी साजरा करतो, आरोग्याची काळजी घेण्यासाठी साजरा करतो. पण अनफॉर्च्युनेटली जगामध्ये कोरोना व्हायरसचा विळखा बसलेला आहे आणि भारतही त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करते, जर आपल्याला आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल आणि भारताला ह्यापासून वाचवायचं असेल आणि कोरोनावरती आपल्याला
त्याला हरवायचं असेल तर मी नम्रपणे सर्वांना नर्सेसप्रती एक विनंती करते, प्लीज घरी थांबा. आज एक नर्स तिचं घर सांभाळून ह्या लॉकडाऊनमध्ये पेशंट सांभाळते. कोरोनासारखा विषाणूच्या अवतीभवती असते, तिच्या घरच्यांना नाही का भीती वाटत की आपली आई आपली बहीण कोरोना व्हायरसच्या पेशंटची काळजी घेते आहे. मग आपण काय करू शकतो सगळे? आपण आपल्या घरी राहू शकतो सेफली, कारण आज डॉक्टर्स नर्सेस सगळेजणं पेशंट केअर घेत आहेत. आपल्याकडे तेवढे बेड्स नाहीत, हॉस्पिटल्स नाही आहेत. त्यासाठी आपण काय करू शकतो? त्यांना मदत की आपण आपली काळजी घेऊ शकतो. उपचारापेक्षा काळजी घेणं किती छान आहे की नाही? मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की आज आपण सगळे जेवढे आपले डॉक्टर्स नर्सेस आहेत त्यांना मदत करूया, त्यांचे आभार मानूया आणि त्यांच्या कष्टाचं चीज करूया घरी राहून. तर कराल ना ही मला मदत आपल्या सगळ्या नर्सेसना? जरी द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा दिवस परिचारिका आणि सुईणींना समर्पित केला असला तरी मुंबईच्या वॉकआउट हॉस्पिटलमध्ये 3 डॉक्टर्स आणि 26 नर्सेस या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. या घटनेनंतर हॉस्पिटलला सील करण्यात आलंय. अशामध्ये परिचारिकांना नेमक्या काय सुविधा मिळायला हव्यात सांगतात डॉक्टर स्वाती राणे, ज्या क्लिनिकल नर्सिंग रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आमच्या ज्या डिमांड्स आहेत त्या खूप मुबलक आहेत. पेशंट्सची काळजी घेताना नर्सची सुरक्षा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ती फक्त एका पेशंटला नाही, ती अनेक पेशंट्सना बघणार आहे पुढेही. तर जेव्हा ती COVID-19 पॉझिटिव्ह पेशंटची काळजी घेते तेव्हा तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी एक PPE इक्विपमेंट म्हणतो आम्ही त्यांना, की जे करून जर ते तिने घातलं तर तिला संरक्षण मिळतं कोरोना व्हायरसपासून जे त्या पेशंटमध्ये आहे. आणि ते आमची मागणी आहे, कारण जर ते नसेल तर ते नर्सला होईल. नर्सला झालं तर ती दुसऱ्या पेशंटची पण काळजी घेणार आहे, ती परत तिच्या घरी जाणार आहे. घरी ती कशी जाणार आहे? ट्रेनमधून जाईल किंवा बसमधून जाईल, आणि तिच्यापासून रोग दुसऱ्यांना जाईल. तर ते न होण्यासाठी PPEची मागणी आम्ही केलेली आहे प्रशासनाकडे. ज्या पेशंट्सना COVID-19 पॉझिटिव्ह आहेत त्याच नर्सेसना हे द्या. ज्यांना सस्पिशियस म्हणतो की त्यांना झाला असू शकतो त्यांचीही काळजी घेताना त्यांना PPE द्या, कारण असे बरेच रुग्ण आहेत जे आधी नाही आहेत त्यांच्या कोविड पॉझिटिव्ह टेस्ट आणि 7 दिवसानंतर पॉझिटिव्ह झालेले आहेत, पण ते पास ऑन करू शकतात कोरोना व्हायरस, कारण घर त्यांच्यावरती चालतं आहे. आज त्यांना सगळं बघावं लागतं, कारण ती गृहिणी आहे. एक नर्स एक गृहिणी पण आहे, एक आई आहे, एक बायको आहे, एक तिच्याकडे तिचे सासूसासरे आजारी असतात किंवा ओल्ड एजमुळे त्यांना कामं करायची जमत नाहीत. मग ती ते सगळं करून येते. मग त्याच्यासाठी आता लॉकडाऊनमध्ये तिला ते सगळं करण्यासाठी तेवढा वेळ नाही, म्हणून 2-3 दिवस आपण तिला दिले पाहिजेत ते अरेंज करायला. तिसरी गोष्ट, ज्या बायका प्रेग्नेंट आहेत किंवा ज्या नर्सेस कॅन्सरच्या ट्रीटमेंट्स घेत आहेत त्यांना प्लीज COVID-19 पॉझिटिव्हच्या पेशंट्सची काळजी घ्यायला देऊ नका. चौथी गोष्ट, ज्या मेट्रन्स आहेत ज्या ह्या सगळ्या नर्सेसना बघतात त्यांच्यासाठी प्रशासनाने एक वेगळी व्यवस्था केली पाहिजे, की जेणेकरून जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे ते जर त्यांना लोकल प्रशासन हेल्प करू शकत नाही तर टॉप लेवलचं प्रशासन त्यांना मदत केली पाहिजे. त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात? स्टाफ शॉर्टेज, स्टाफ दिला पाहिजे. दुसरा, PPEचे कपडे त्यांना मिळाले पाहिजेत. संरक्षणासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात, क्लास 4 वर्कर्सची ट्रेनिंग सगळ्यात इम्पॉर्टंट, कारण ते झाडू कचरा करताना त्यांना तो संसर्ग होऊ शकतो. तर त्यांची ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. नर्सेसची ट्रेनिंग करणं गरजेचं आहे.
त्या सगळ्यांना काउन्सिलिंग करण्याची खूप गरज आहे, कारण खूप भीतीचं वातावरण असतं. तर त्यांना आधी काउन्सिलिंग करा आणि मग त्यांना तयार केल्यानंतर पेशंटशी काळजी घ्यायला पाठवा, ही आमची मागणी आहे. प्रायव्हेट नर्सेस आहेत, त्यांना जर COVID-19 पॉझिटिव्ह झाला तर त्यांची ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट द्या, त्यांचा पगार कापू नका. आणि जर त्यांना क्वारंटाईन म्हणजे 14 दिवस त्यांना वेगळं ठेवलं जातं, त्या पेशंट्सची काळजी घेऊ शकत नाहीत त्यावेळेस, कारण त्यांनी आधी घेतलेली असते, त्यांना वेगळं ठेवलं जातं. मग त्या नर्सेसची देखभाल करा, त्यांच्याकडनं कामं करून घेऊ नका, कारण जर त्यांच्याकडनं कामं करून घेतली तर काय होईल, त्यांना जर तो संसर्ग झाला असेल तर त्या पास ऑन करतील. आणि ही गोष्ट आपण बघितली आहे, एका मोठ्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. आता ते हॉस्पिटल बंद पडलं, आज हॉस्पिटल बंद करू शकत नाही आपण, कारण आपल्याला हॉस्पिटल्सची गरज आहे. या आमच्या मुबलक मागण्या आहेत, त्या जर आम्हाला दिल्यात तर खूप खूप मेहरबानी होईल सगळ्या नर्सेसवरती. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्रातील एकूण 745 केसेसमधील 458 केसेस या मुंबईमधील आहेत. संपूर्ण जग एका कठीण काळातून जात आहे आणि अशा डॉक्टर्स आणि परिचारिका हे आपली जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करतायत. अशा डॉक्टर्स आणि परिचारिकांना सुविधा या मिळायलाच हव्यात आणि आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या या परिचारिकांना आणि डॉक्टर्सना लोकमतचा सलाम. रुपाली शिंदे, लोकमत मुंबई.